इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे शाखेच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ संपन्न झालाय. पुण्यातील ही शाखा संपूर्ण भारतातील नावाजलेली शाखा असून 1928 साली ही शाखा सुरू झाली होती आणि आज या शाखेला 91 वर्ष पूर्ण झाली आहेत. भारतातील डॉक्टरांवर गेल्या काही वर्षात खूप वेगवेगळे प्रसंग येत असून एका बाजूने नवनवीन कायदे डॉक्टरांवर थोपवले जात आहेत, जसे ग्राहक संरक्षण कायदा, PCPNDT Act, तसेच नॅशनल मेडिकल कमिशन अशा अनेक कायद्यांमुळे डॉक्टर्स कचाट्यात येत आहेत. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे या कायद्यांपासून डॉक्टरांचं कसं संरक्षण व्हावं, तसेच अशा प्रकारच्या कायद्यांमधील त्रुटी आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न इंडियन मेडिकल असोसिएशन करते. भारतातल्या डॉक्टरांवर गेल्या काही वर्षात खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग येत आहेत. एका बाजूने वेगवेगळे नवनवीन कायदे हे डॉक्टरांवर थोपवले जात आहेत. उदाहरणार्थ कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट, म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा, PCPNDT Act, त्यानंतर नॅशनल मेडिकल कमिशन आणि इतर अनेक गोष्टी, याबद्दल डॉक्टरांना बऱ्याच गोष्टी आज कायद्याच्या कचाट्यामध्ये येत आहेत आणि त्यामुळं आज डॉक्टरांची वेगवेगळ्या प्रकारची अडचणी त्या उभ्या राहिलेल्या आहेत. त्याचबरोबर मीडियामध्ये आणि समाजामध्ये डॉक्टरांची जी इमेज आहे ती खालावत चालली आहे. त्याच्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे आम्ही हा प्रयत्न करत आहोत की ह्या प्रकारच्या कायद्यांपासून डॉक्टरांना कसं संरक्षण मिळावं, किंवा ह्या प्रकारच्या अशा प्रकारचे कायदे जे असतात त्याच्यामधल्या त्रुटी आणि गैरसमज हे दूर करून हे कायदे जास्तीत जास्त इफेक्टिव्ह किंवा जास्तीत जास्त परिणामकारकरित्या लागवले जातील आणि त्यातल्या अनावश्यक कायदे हे येणार नाहीत. यासाठी सर्व पद्धतीच्या डॉक्टरांची एकत्रीकरण होऊन किंवा एकजूट होणं हे आवश्यक आहे. यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन हे प्रयत्नशील असतं. याप्रसंगी डॉक्टर संजय पाटील यांनी IMEA पुणे शाखेच्या अध्यक्षपदाची सूत्रे मावळत्या अध्यक्षा डॉक्टर पद्मा अय्यर यांच्याकडून स्वीकारली आहेत, तर डॉक्टर राजन संचेती यांनी डॉक्टर राजू वरयानी यांची IMEA सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे. यावेळी डॉक्टर राजेंद्र जगताप प्रमुख पाहुणे, तर डॉक्टर अविनाश भोंडवे, डॉक्टर सुहास पिंगळे, डॉक्टर अविनाश भूतकर आणि डॉक्टर जयंत नवरंगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.